तीन चार दिवस झाले किनले मिलचे कर्मचारी निरा तकतक करून राहिले, दोन तीन जण तिकडे चिमणीवर जाऊन बसले आहेत. आजपासून असं झालं की लेकरा बाकरा सही त्या ठिकाणी येऊन बसले. फिनले मिल चालू करा आणि त्याचा राहिलेला पगार द्या, यासाठी सारे कर्मचारी कोणाला आंदोलन. आता तीसरा दिवस, तुम्ही दोन दिवस झाले गावरान नाईटवर तितंबा पाहूनच राहिलाय, तर आज अजून पाहू या ठिकाणी नवीन काय तितंबा चालू आहे. या दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज येत आहे की मिलच्या चिमणीवर चढलेला आकाश जामनेकरची तब्येत झाली खराब, तर त्याला तपासासाठी डॉक्टर मळसणी साहेब वर चढले होते. आता त्याला पहिल्यांदा मिलचा डॉक्टर तपासायला गेला, नंतर आता हे मळसणी डॉक्टर गेले. त्याला राजीव तब्येत लयच खराब झाल्याच्या ते दवाखान्यात भरती करायची त्याच्यावर पाळी येऊ शकते. पण भाऊ म्हणतात की बा जिथपर्यंत आमचं आंदोलन मार्गी लागत नाही त्यात लोक कमी खाली येत नाही, भले माझ्या जीवाचं कमी जास्त आलं तरी चालते. आता बाकीची आपण उरलेली बातमी याच्या पुढची पाहू. दोन तीन दिवसापासून सारे कर्मचारी या फिनले मिलच्या दरवाजावर उभे आहेत. दोन तीन दिवस जर एखाद्या मंदिराच्या पुढे जर गेले तर एखादा देव याच्या भेटीला आला असता, पण अजूनही राजो हे मॅनेजर गिनेजर किनी याच्यासोबत चर्चा करायला भिवून राहिले. आता राजकीय नेते आले त्या ठिकाणी आणि विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याच्या घरच्या बाया बी आल्यात, पण त्याची भेट घेऊन त्याच्यासोबत बी बोलू. घरचे कर्मचारी तर बसले तर आहेतच आहेत, पण त्याच्या घरच्या बाया या ठिकाणी येऊन बसल्या. आता विचार करा राजो, हे किती भीषण परिस्थिती आहे आणि हे भीषण परिस्थिती पाहायला भेटणार तुम्हाला गावरान 90 गावरान 90 आपली तेच वराडी भाषेतच बोलते. सारे लेकरा बाकराचे झाले शाळेतून आणलं काय माहीत, हे सारे बा एकदम कैकी पोरगी त्या ठिकाणी अभ्यास बी करून आले. आता येणं गाद्या आणल्यात ब्लँकेट आणल्यात, कारण थंडी जर म्हणसाल तर थंडी सुचू देऊन राहिली. ताई केंद्रात सरकार आपला आहे, वस्त्रोद्योग मंत्री बी आपला आहे, हे लोक आपले आहेत ना बाबा, काहीतरी लावा ना, काहीतरी मिळ बसा ना येता. मागल्या वेळेस आपण तुम्हाला आठवत असेल की बावनकुळे साहेब आले होते आणि ही समस्या जवळपास दूर झाली होती, पण नंतर कालांतराने नेमका व्यत्यय कुठे आला हे समजलं नाही आणि पुन्हा एकदा बंद पडलं. तर मधात पियुष गोयल साहेबांसोबत आपले खासदार जे आहेत वर्ध्याचे रामदासजी तडस, त्यांनी मिटिंग केली होती. आताही पण मी बोलले आज इथे जे अधिकारी आले आहेत ते काय तडजड होते का ते बघू, पण त्यानंतर मात्र निश्चितच रामदासजी बोलले की आपण एकदा पुन्हा इथले जे अमित सिंग आपले इथले MD आहे त्यांना घेऊन हा प्रश्न हाताळण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा दिल्लीला मीटिंग लावू आणि हा प्रश्न सोडवण्यात आपण यशस्वी होऊ एवढं निश्चित. केंद्र सरकार काही जे सरकारी प्रोजेक्ट आहे ते करून आलं खाजगीकरण, आता फिनले मिलले बिन तुम्ही खाजगीकरणाच्याच घरी टाकता का बाबा, मला असा डाऊट आहे. बरं एक सांगते, मधात हा विषय फार चर्चेला गेला होता अचलपूरमध्ये, पण आपण जेव्हा वरच्या स्तरावर विचारणा केली गेली तेव्हा आपल्या स्मृतीजी कॅबिनेट मंत्री होत्या याच खात्याच्या वस्त्रोद्योग, तर त्यात आपल्या जो काय पूर्ण आढावा आला पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या बंद गिरण्या आहे त्याचा, त्यात इचलकरंजी आणि अचलपूर फिनले ह्या बंद होणार नाहीत एवढं निश्चितच होतं, कारण या दोनच गिरण्या ज्या आहेत त्या चांगल्या रीतीने चालत आहेत आणि इथला बिझनेस पण चांगला आहे, त्याच्यामुळे एवढं आश्वस्त करते की या दोन गिरण्या बंद होणार नाही आणि खाजगीकरण होणार नाही. प्रफुल्ल दादा, तीन दिवस झाला जो माय लोक निरा देवासारखी वाटतो ना निर्णयाचे, तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमची कोणती भूमिका आहे याच्यासाठी? सर्व आमचे लोक आहेत बरोबर आहे की एक समाजसेवक किंवा एक सामाजिक दृष्ट्या एवढंच म्हणू शकतो की बा आपण हक्कासाठी बसतो आहे, एक ना एक दिवस खरंच नाही मिळणार. पण अपेक्षा करतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून तू 100% या आंदोलनाला उपोषणाला 100% नाही मिळणार. माझ्यासोबत या ठिकाणचे कर्मचारी आहेत दादा, तीन दिवस झाले तक चालू आहे बा तुमची, तर नेमकं काय प्लॅनिंग ठरलाय तुमचं, काय करायचं विचार आहे बाबा? आमचं बा 2 वर्षाचं वेतन त्यांनी आपल्याला मान्य करावं आणि आम्हाला बोनस द्यावा आणि जे आमचं जे सुरळीत वेतन चालू होतं आता 1 महिन्यानंतर ते देत होतो त्या पद्धतीने द्यावं आणि मी आमचं चालू करू. आम्ही कामगाराची इच्छा आहे का बिल बंद दाखवा बाबा, आम्ही काम करायला तयार आहे. आमचे जे कामगार नेते आहे जे चिमणीवर 300 फुटावर चढले थंडीच्या वेळेस, आज थंडीत तुम्ही सांगा 10 मिनिटं तुम्ही जर राहू शकता का? नाही बाबा, त्या गारवा पण झाला हे थंडी पुरवली. आम्ही समजा हे आज 3 दिवस म्हणजे आज 48 घंटेच्या वर झाले आम्ही तिथं 3 दिवस, काल दादाची तब्येत खराब झाली आणि ते नेते मी मारतो. आज आम्ही आम्हाला उपोषण करू शकतो, उद्या आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू शकतो आमच्या बातम्या. गेल्या 3 दिवसापासून याचे काही कर्मचारी तिकडे 250-300 फूट उंचीवर त्या चिमणीवर जाऊन बसलाय. एक तर थंडीचे दिवस आहेत, अंगात दोन स्वेटर घालायला लागतात, डोसक्या टोपी घालायला लागते, 3-3 ब्लँकेट आले, थंडी अटकून नाही राहिली. हे लोक राजे एकदम जीवाची काळजी न करतात त्या ठिकाणी बचत मध्ये बोलताना एका जण सांगितलं की बा त्यातल्या एका जणाचं 5-6 महिन्याचं लेकरू आहे, खरं सांगा त्या बैठा जीव लागत असेल का?
प्रशासनाला लवकरात लवकर याच्या मागण्या मान्य करा. आता मी भाजपा नेत्या निवेदितातेसोबत बोललो, त्यांना विचारलं खाजगी किती काय विचार आहे का, त्यांनी सांगितलं खाजगी करून होणार नाही, फक्त लवकरात लवकर मिल चालू करा, यायच्या हाताला काम द्या, हे लोक काम मागून राहिले आणि यायचा राहिलेला पगार द्या, हे म्हणून राहिले का आम्हाला पैसे द्या, पैसे नाही पहिल्यांदा काम मागून आले नंतर पैसे द्या, म्हणजे याचा हा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे. आणि हा सॉल्व व्हायसाठी गावरान 90 करून आले प्रयत्न, केव्हा ही बातमी कव्हर करते जागेवर दोन ते आपल्या वरळी भाषेत यूट्यूबवर जा गावरान 90 आपली तेच 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून की नाही आपली वरळी भाषा टिकली पाहिजे. लोक राजे आजकाल ऐकायची लाज वाटते आणि बोलायची बी लाज वाटते. सॅमसंगचे परतवाड्यातील एकमेव शोरूम श्रीकृष्ण फर्निचर अँड एंटरप्राइजेस श्रीकृष्ण टावर स्टेट बँकेजवळ सिव्हिल लाईन परतवाडा. आमच्या येथे सॅमसंग फ्रीज, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, स्मार्टफोन, LED टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, बेडरूम सेट, डायनिंग सेट, सोफा सेट, आकर्षक अलमारी, आता बजाज फायनान्सच्या सुलभ किस्तीवर सुद्धा उपलब्ध.